kids were some shit happy. Thank you, sir. Me? Yeah. Thank you. खेळ मांडायचा पाहता पाहता साऱ्यांनाच त्याची घुरळ वाटायचा. या सुखानो या म्हणणारा हा भाबडा माणुसकीचा श्वास होता. हा देव माणसांमध्ये माणसासारखाच जगत होता. तो त्या एका आयुष्यात खरंच किती किती भूमिका झाला. अंतरंगी मात्र सहिलारेच्या स्वरात चिंब देव स्वतःच्या घरी गेला. खरंतर या देव अतिशय कुतूहल असते. खूप आश्चर्य आहे की यांचं करावे.
दर्पण, यांचं रांगडेपण, यांचं अजात शत्रू असणं, यांना माणसांमध्ये मिसळून घेण्याची जी काही एक कला आहे, या सगळ्या देव कुटुंबांची नावं पण बघा. तर सीमाताईंचं नाव पहिलं नलिनी, नंतर देवकथांनी ठेवलं रमा, त्याच्यानंतर मुलांचं नाव अजिंक्य, अभिनय. देवकथांची शेवटची जी भेट आहे त्याचं भाग्य आमच्या सिद्धूला मिळालं. त्यासाठी तो क्षण खूपच महत्वाचा आणि मोलाचा होता. 27 तारखेला सरांनी आमच्यावर शूट केलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा सरांच्या निधनाची बातमी आली तेव्हा मी सगळेच खरंच स्तब्ध झालो होतो, कारण एवढे उत्साही होते ते आणि जिद्द, जसं म्हटल्याप्रमाणे करारीपणा हा खूप त्यांच्यात होता. अजिंक्य सर मला जेव्हा फोन करतात तेव्हा सांगतात की आम्हाला खूप बरं वाटतं की त्यांच्या त्या मोमेंटला तो त्यांच्यावर होताच, किंवा अजिंक्य सरांनी जे त्यांच्या आयुष्यात शेवटचं शूटिंग केलं असेल तेव्हा आम्ही सगळे कलाकार होतो. मी होतो, निलेश साबळे होता, अक्षय देवतीर्थी महेश होता. पण मी खरंच नशीबवान आणि भाग्यवान आहे की त्यांच्या त्या सुवर्ण क्षणात मी कुठेतरी होतो. खरंच नावात देव होते पण देवासारखेच होते ते. जास्त काही बोलून मला असं काही शब्द असे पटकन सुचत नाहीत, पण मी खरंच भाग्यवान आहे की त्यांच्यावरती तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. मला जी गौरव ते सर पारितोषिक मिळालं होतं मराठी पाऊल पडते पुढे ते दिवसराच्या हस्ते मिळालं होतं, आणि एवढ्या मोठ्या 5-6 हजार लोकांसमोर ते असे म्हणत होते की हा सिद्धूचा गौरव नाही, हा माझा गौरव आहे, तेव्हा डोळे भरून आले होते. कारण इतकी वर्ष मराठी हिंदी इंडस्ट्रीत राज्य करणारा एवढे दिग्गज अभिनेते किंवा अशा नवख्या कलाकारावर दोन शब्द बोलतात तेव्हा खूप भरून येतं. बोलवलं आणि व्यक्तिवाची संधी करून दिली, धन्यवाद. सिद्धू म्हणाला की मला आता शब्द आठवत नाही, पण भावना अधिक महत्वाच्या असतात. कधी कधी भावना व्यक्त करताना शब्द आपल्याला अपुरे पडतात, आणि देवकथांचं मोठेपण हेच होतं की आपल्यापेक्षा खूप लहान कलाकारांना नेहमी असं उंच करायचं, म्हणूनच त्यांना आपण माणसातला देव माणूस असं म्हणतो. मी अजिंक्यांना विनंती करते की या सुखानू या पुस्तक जे आहे ते आपण सिद्धूला देऊ. सिद्धू पुस्तक नक्की वाच, खूप प्रेरणा मिळेल आणि पुढे जाण्याचा एक छान मार्गही मिळेल. खूप खूप धन्यवाद. अंधाराशी शेला नैनामिका उत्तर करते. भारतीय जनता पक्षाकडून मी आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. या सभागृहात बसलेल्या प्रत्येकालाच रमेशजींबद्दलच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. काहींनी त्यांच्याबरोबर काम केलंय, काहींनी त्यांच्याबरोबर आयुष्यातले दिवस घालवलेत, काहींनी त्यांचं नातं जपलंय. पण आमच्यासारख्या या पिढीतल्या लोकांना रमेश देव हे वेगळ्या एका रेफरन्सने त्यांची आठवण होते. कारण आमच्या आई आणि वडील त्या जमान्यामध्येच रमेश देव आणि सीमा देव हे खऱ्या अर्थाने आपण म्हणू एक आदर्श कुटुंब, आदर्श हिरो हिरोईन अशा स्वरूपाची सगळी मंडळी होती. आणि त्या काळामध्ये काही लव्ह मॅरेज वगैरे असा प्रकार नव्हता. ज्या आमच्या आई वडिलांच्या लग्नाच्या 50 कार्यक्रम आम्ही केला तेव्हा मी माझ्या आईला विचारलं की तू लग्नाला हो म्हणालेस कारण ठरवलं असेल, पण हे आवडले का? तो हुबेहूब रमेश देवांसारखा दिसला. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा रमेश देव इज आयडियल अशा स्वरूपाची मांडणारी कित्येक जोडपी ही असतील. आणि नीट बघितले तर आपल्या लक्षात येईल की जो आत्ता मगाशी जो टायवाला फोटो असा हात बांधूनचा होता, असे फोटो त्या काळामध्ये त्या काळातल्या सगळ्यांनीच काढलेले असते. Gracias.
तुम्ही सायलेंट का बोलता सायलेंट का बोलता चलो